राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचे जंगी स्वागत. उमेदवार संजय काका पाटील यांचा मिरज पूर्व भागात कार्यकर्ता संपर्क दौरा मोठ्या ताकदीने सुरू आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला जातो. याच निमित्ताने महायुतीतील घटक पक्ष मित्र पक्ष यांच्याशी संपर्क साधत अधिक मताधिक्य कसे मिळवता येईल याचा विचारही केला जात आहे. या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे मिरज तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीची पूर्व दबडे यांच्या वतीने संजय काका पाटील, युवा नेते प्रशांतदादा खाडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांशी संवादही साधला. विकास कामाच्या मुद्द्यांवर विरोधक जरी टीका करत असले तरी मी केलेल्या कामाच्या केवळ 10% काम त्यांनी केलं असल्याचं ते म्हणाले. मैदानात एकदा रंगत तरी येऊ द्या, मग मी काय केले आणि त्यांनी काय केलं याचं उत्तर नक्कीच देऊ, असं संजय काका पाटील म्हणाले. मित्रपक्ष म्हणून महायुतीच्या उमेदवाराला मिरज तालुक्यातून अधिक मताधिक्य देऊ असा शब्द राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख अजितदादा दबडे यांनी दिला. यावेळी भाजपा युवा नेते प्रशांतदादा खाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे, जिल्हा परिषद माजी सभापती अरुण राजमाने, टाकळी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य किरण बंडगर, अप्पा पाटील, बेडक सरपंच उमेश पाटील, मुसा गोदड, पिंटू नाईक, कल्याप्पा नाईक, अजित गायकवाड, चंद्रकांत मेहते, गजानन कल्लोळे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये 10 वर्षामध्ये आपल्याला या जिल्ह्यातले अडचणीचे प्रश्न, लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवता आले. त्यामध्ये नॅशनल हायवे दळणवळण, त्याच्यानंतर आपल्याला रेल्वेचं दुपदरीकरण, त्याच्या स्टाफ घेणं, त्याचं इलेक्ट्रिफिकेशन करणं आणि इरिगेशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी फंड आणून जे अडचणीतले तालुके होते, ज्या तालुक्यातून ऊस तोडायला माणसं बाहेर जात होती, त्या तालुक्यामध्ये 7-8 TMC पाणी आपल्याला देता येतं. त्या योजना सगळ्या निश्चितपणानं वर्षादीडवर्षाच्या कालखंडामध्ये पूर्णत्वाला जातात. निवडणुकीचं एक तंत्र आहे, ज्यावेळी लोक निवडणूक हातामध्ये घेतात तर फार मोठं मताधिक्य आपल्याला या दृष्टिकोनातून मिळतं. या निवडणुकीमध्ये ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण निश्चितपणानं या ठिकाणी 4 जूनला जो निकाल लागणार आहे तो अतिशय चांगलं मताधिक्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं मोदी साहेबांचं 10 वर्षातलं प्रचंड मोठं काम, पार्टीची विश्वासार्हता, या सगळ्या बाबींचा विचार करून यामध्ये मोठं मताधिक्य आपल्याला मिळेल त्याचा विश्वास मला आहे. आज असं बोलणं हा शहाणपणाचा भाग होणार नाही, पण मोठं मताधिक्य याचा अर्थ ते 2.5 लाखाच्या पुढे जाण्याचं निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला ही चित्र स्पष्ट या निमित्तानं होत आहे. मित्रपक्ष अजित पवार गटाचे तुम्हाला कितपत? मित्रपक्ष शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, बाकीचे आमचे घटक पक्ष असतील, सगळे मनापासून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्या बरोबर हिरारीनं भाग घेऊन हे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.